ओके, गुड मॉर्निंग मंगेश, अंकिता, गुड श्रुति और मॉर्निंग श्लेष। गुड मॉर्निंग। मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। सर्वांना स्क्रीन दिसते का? हो सर। हाँ, ओके। इन ट्रायंगल एबीसी बायसेक्टर्स ऑफ एंगल ए एंड एंगल बी इंटरसेक्ट एट पॉइंट ओ। म्हणजेच त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए चा कोण दुभाजक, त्याच पद्धतीनं कोण बी चा कोण दुभाजक एकमेकांना ओ बिंदू मध्ये छेदतात। इफ अँगल सी 70 डिग्री, जर सी कोणाचं माप 70 अंश असेल, फाइंड मेजर ऑफ अँगल ए बी सी, तर ए बी सी कोणाचं माप किती असेल। आता मी पहिल्यांदा त्रिकोण काढतो। हा ए, हा बी आणि हा सी। आता बी चा कोण दुभाजक काढतो। कोण दुभाजक म्हणजे काय रे? दिलेल्या कोणाचं दोन समान संवाद कोनात विभाजन करणारा किरण, तो असा काढला म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा असणार आहे का नाही। त्याच पद्धतीनं ए चा आणि पुन्हा बी चा, हा बी चा काढला आपण, आता ए चा काढतो, असा हा ए चा काढला म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा येणार। व्यवस्थित करतो थोडं। हां, आणि हे दोन कोण दुभाजक परस्परांना ओ बिंदू मध्ये छेदतात, हे तर ओ नाव देऊया। आता सी कोणाचं माप किती दिलेलं आहे? 70 अंश, म्हणजे हा कोण 70 दिलेला आहे। फाइंड मेजर ऑफ अँगल ए ओ बी, तर ए ओ बी, ए ओ बी म्हणजे हा आतला कोण विचारलेला आहे। ओके, हा 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 कोण विचारलेला आहे। चला, कोण सांगेल कसं काढता येईल याच्यासाठी तीस काय करूया? राहिलेले दोन कोणांची माप 110 असणार मग। हा बरोबर आहे। सी कोण जर 70 असेल, तर ए आणि बी या राहिलेल्या दोन कोनांची बेरीज किती असणार? 180 वजा 70, 110। हा पुढं। ते दोन बायसेक्टर असल्यामुळे मग ए चा दोन समान भाग आणि बी चा दोन समान भाग झाले म्हणजे त्यांच्या मापाच्या निम्मा मग 110च्याच निम्मा केले तर ए अधिक बी बरोबर 110 मग बरोबर, 110च्या निम्मा केले तर येते 55 हा त्या दोन्ही म्हणजे कोणांची बेरीज 55 असल्या 180 तून 55 काय करायचं? वजा वजा करायचं, करायचा म्हणजे ए ओ बी कोण निघेल। बरोबर आहे। बरं, आता आपण असं करूया, आता हे तर टिक दाखवली का नाही? बरं, ही टिक केलेला आणि हा टिक केलेला कोण, हे दोन कोण समान असणार आहेत। नावं सांगा त्या टिक केलेल्या दोन कोणांची। बी ए ओ आणि दुसऱ्याचं मानूया सी ए ओ। ह्या दोन कोनांचं माप प्रत्येकी एक्स मानूया, आणि खाली हा हा कोण सारखा आहे का नाही, त्याला ए बी ओ आणि सी बी ओ म्हणूया। ए बी ओ आणि सी बी ओ, आणि या दोघांचं माप प्रत्येकी वाय मानूया। त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180। मग पूर्ण ए कोण किती आला रे? एक्स आधी एक्स, 2x। खालचा पूर्ण बी कोण किती आला? वाय अधिक वाय, 2y 2y। आणि सी कोण किती दिलेला आहे? 70। आणि या सत्तर तीन अंश कोणांची मापांची बेरीज 180। अंश
आता 70 त्या बाजूला नेऊया, म्हणजे 2x+2y बरोबर किती येणार, 180 वजा 70 110. 110. दोन्ही बाजूला जर 2 ने भागलं तर 2x+2 ने भागल्यावर 2x राहिलं, 2y+2 ने भागल्यानंतर वाय राहिलं, आणि 110 ला 2 ने भागल्यानंतर 55, 55. म्हणजे x+y बरोबर 55. आता त्रिकोण ए ओ बी याच्यामध्ये हे सूत्र वापरूया. त्रिकोण ए ओ बी मधील तिन्ही कोणांची बेरीज सुद्धा 180 असणार आहे. मग याचा बी ए ओ किती मानलाय आपण, एक्स. त्यानंतर ए बी ओ काय मानलेला आहे, वाय. आणि तिसरा कुठला, ए ओ बी. आणि या तीन कोणांची बेरीज किती असणार आहे, 180. 180. म्हणून x+y, x+y ची किंमत आपल्याला वरच काढलेली आहे, किती बघा इथं, 55. x+y च्या खाली 55 लिहितो, त्या बाजूला ए ओ बी आणि उजवी बाजू 180. म्हणून ए ओ बी बरोबर 180 वजा 55. पंचावन्न 55 किती वजा बाकी, 125 एकशे एकशे पंचवीस पंचवीस ओके फिनिश. समजलं का सर्वांना? हो सर. हो इन फिगर 3.11 लाइन ए बी पॅरलल लाइन सी डी. ए बी ही रेषा सी डी ला समांतर आहे. पी क्यू ही छेदिका आहे. पी टी आणि क्यू टी हे दोन कोन दुभाजक आहेत. तर कोन पी टी क्यू 90° आहे हे सिद्ध करायचं आहे. आता कोन दुभाजकामुळे दोन समान कोन झालं. आता पी टी कोन दुभाजक, त्यामुळे कोणतं दोन समान कोन येणार, नावं सांगा त्या दोन कोनांची. बी पी पी टी टी आणि क्यू पी टी. बी पी टी बी पी टी आणि दुसरा कुठला, क्यू क्यू पी टी पी टी. आता हे दोन समान कोण आहे त्यांना आपण एक्स मानूया. आणि क्यू टी कोण दुभाजकामुळे कोणतं दोन समान कोण झालं, त्यांची पण नाव सांगा. पी क्यू टी आणि डी क्यू टी. पी क्यू टी आणि डी क्यू टी. आणि या दोघांचं माप प्रत्येकी मी वाय अंश मानतो. आता मला सांगा, ए बी समांतर सी डी आहे आणि त्याची पी क्यू ही छेदिका आहे. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारे अंतर कोण काय असतात रे, पूरक असतात, पूरा इंटेरियर अँगल थिअरम नुसार. दोन समांतर रेषांना छेदिकेने जर छेदलं तर तयार होणारे अंतर कोण पूरक. अंतर कोण पूरक म्हणजे अंतर कोणाची बेरीज किती येणार, 180. एक्शन मग कोणत्या दोन कोणांची एक्शन बेरीज 180, बी पी क्यू. आणि पी क्यू डी बी पी क्यू आणि पी क्यू डी. या दोघांची बेरीज 180 येणार. आता मला सांगा, बी पी क्यू कोण किती, x+x, 2x. 2x, आणि पी क्यू डी y+y, 2y. 2y उजवी बाजू 180. एक दोन्ही बाजूला 2 ने भागलं तर डावी बाजू x+y आणि उजवी बाजू 180 च्या निम्म 90. नव्वद. ह्याला मी नंबर 1 देतो. आता फक्त पी क्यू टी त्रिकोण घेतला, त्रिकोण पी क्यू टी मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते, त्यातला हा कोण किती येणार रे, कोण क्यू टी पी क्यू पी टी किती येणार, क्यू पी टी बघा इथे मांडलाय वर, एक्स मांडलाय आणि त्याच्या खालचा हा, हा म्हणजे पी क्यू टी, तो सुद्धा काय मांडलाय, वाय. आणि राहिला कोण पी टी क्यू. आणि या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180.
आता एक्स अधिक वाय बरोबर 90 आपण एक नंबरला काढले मग तिथं 90 ठेवतो. 90 अधिक कोन पी पीटी टी क्यू क्यू बरोबर 180. 180. म्हणून कोन पी टी क्यू बरोबर 180 आणि इकडचं अधिक 90 तिकडे गेल्यानंतर वजा वजा नऊ, 90 वजाबाकी किती 90 अंश. नऊ. अशा पद्धतीनं कोन पी टी क्यू बरोबर 90 अंश हे आपण सिद्ध केलेलं आहे. समजलं? हो सर. Using the information in figure 3.12, find the measures of angle A, angle B and angle C. आकृती मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला ए बी सी कोनांचे माप काढायचे आहे. आता पहिल्यांदा आपण बी चं माप काढूया. सांगा कोन बी किती अंश असेल? 70 अंश. सत्तर अंश कारण ऑपोजिटिव विरुद्ध अँगल ना. बी आणि 70 हे कसला आहेत एकमेकांचे ऑपोजिट अँगल आहे. ऑपोजिट एंगल्स आहेत बरोबर. त्यानंतर सांगा सी कोण किती असेल रे? 80 अंश. 80. म्हणजे 180 तून 100 वजा केलं. बरोबर. कोण सी आणि कोण बी सी याचं कारण काय लिहता येईल आपल्याला? अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर लिनियर पेअर. मग कोण सी बरोबर 180 आणि डाव्या साइडचं अधिक 100 तिकडे गेल्यानंतर वजा 100 करायचं आणि हे वजाबा किती येणार? 80 अंश. ऐंशी. आता राहिला कोणतला कोण? ए. आता ए ची बी ची आणि सी ची किती देणार? 180. पैकी ए काढायचा आहे. बी किती दिलेला आहे? 70. मग डाव्या बाजूची बेरीज 150 आणि 180 वजा 150 किती येणार? मग 30 अंश. 30 अंश. असं मला सर्वांना. हो सर. हो सर. हो सर. आता शेवटचं एक उदाहरण सोडवायचं आहे पहा. इन फिगर 3.13 डी पॅरलल जी एफ म्हणजे ही रेषा या रेषेला काय आहे? समांतर आहेत. म्हणजे या दोन रेषांची ही खालची रेषा छेदिका आली. ई जी हा कोन दुभाजक आहे आणि एफ जी हा दुसरा कोन दुभाजक आहे. तर कोन डी जी डीई जी हा ई डी एफ चा नियम आहे. ई डी एफ चा नियम आहे हे सिद्ध करायचं आहे आणि ई एफ आणि एफ जी सारखा आहे हे सिद्ध करायचं. ई एफ बरोबर एफ जी. सांगा पाहू. पहिल्यांदा कोन दुभाजकामुळे जे समान कोन झालेले आहे त्यांना एक्स वाय मानू का? समजा ई जी मुळे कोणतं दोन समान कोण झालते सांगा. ई जी कोण दुभाजकामुळे डीईजी आणि एफ जी जी एफ जी आणि यांना एक अंश मानूया. आता एफ जी मुळे कोणतं दोन समान कोण झालेत?
डी एफ जी आणि जी एफ एम डी एफ जी आणि एम एफ जी एम एफ जी एम एफ जी आणि हे दोन्ही कोण प्रत्येक आपण वायांश मानूया. मग मला सांगा कोण डी एफ किती होणार आहे? एक्स अधिक एक्स दोन एक्स दोन एक्स डी एफ एम दोन वाय दोन वाय वाय अधिक वाय दोन वाय. बरं, आता आपल्याला हे सिद्ध करायचे, त्यामध्ये डी ई जी हा आपण एक्स मानलेला आहे आणि ई डी एफ ई डी एफ. आता ई डी एफ काढण्या अगोदर डी एफ ई किती असणार आहे? डी एफ ई कोण सांगेल कोण डी एफ ई किती असेल? 180 वजा 2y बरोबर. डी एफ ई चा लगतचा जो कोण आहे डी एफ एम तो आणि हा डी एफ ई हे रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि 180 तून डी एफ एम वजा करू, डी एफ एम 2y आहे म्हणजे डी एफ ई 180 वजा 2y आहे. आणि डी एफ आपण 2x घेतलेला आहे. आता ई डी एफ काढूया. ई डी एफ त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180. त्यातला डी एफ आपण 2x घेतलेला आहे, त्यानंतर डी एफ ई 180 वजा 2y आताच काढलेला आहे आणि वरच्या कोणाचं नाव काय? ई डी ई डी एफ. आणि या तिघांची बेरीज किती असणार आहे? 180. आता 180 ला 180 गेलं तर कोण ईडीएफ किती येतोय बघूया. 2x तिकडे गेल्यानंतर वजा 2x होणार आणि वजा 2y तिकडे गेल्यानंतर अधिक 2y होणार. ईडीएफ आला वजा 2x अधिक 2y. आता ह्याला 2 न भागलं म्हणजे 1/2 कोण ईडीएफ केला आणि ह्याला जर 2 न भागलं तर काय येणार? वजा 1x अधिक y. 2 2 2 जाणार आहे की नाही? आणि इथं आपण जे सिद्ध करायचे, जे उजवी बाजू काढली 1/2 कोण ईडीएफ आणि डावी बाजू काय आहे? कोण डीईजी. पण डीईजी आपण काय मानलेला आहे? एक्स मानलेला आहे. मग तो एक्स यायला पाहिजे होता उजवी बाजू, एक्स येत नाही. काय आपलं चुकलंय का बघा आपण एकदा चेक करतो मी. आता एक लक्षात घ्या, थांबा. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारे करिस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. आता डी आणि एफ जी समांतर असल्यामुळे हा कोण आणि हा कोण सारखा असेल का? नाही रे, बघा मी दाखवली. म्हणजे पहिल्यांदा मी गुलाबी पेनानं दाखवलेला कोण किती अंश असेल? 1x अधिक x 2x असेल, आहे की नाही? 2x अधिक y बरोबर. आणि हा जो दाखवलेला आहे तो y मानलेला आहे म्हणजे 2x बरोबर y येणार. बरोबर आहे का? संगत कोण एकरूप असतात ना. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे संगत कोण एकरूप असतात? करिस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर म्हणजे 2x बरोबर y येणार. आता मग इथं y च्या जागेवर मी 2x भरतो. बघा y च्या जागेवर काय भरतो? 2x भरतो. मग वजा 1x अधिक 2x म्हणजे 2x वजा 1 किती येणार? x येणार. आणि x म्हणजेच कोणता कोण दाखवायचा? डीईजी.
डीईजी अशा पद्धति सिद्ध झाला बघा, एक छेद दोन ईडीएफ आणि उजवी बाजू कोण डीईजी, समजला? आता याच्या बरोबर आपल्याला अजून एक काय सिद्ध करायचे, ईएफ आणि एफ जी सारखं, ईएफ बरोबर एफ जी। आता हे सर्व घालवतो मी, सगळी आकृती पण गेली। हे सिद्ध करायचं आहे। आता ईएफ आणि एफ जी सिद्ध करण्यासाठी ईएफ च्या समोरचा कोण बघूया आपण, ईएफ च्या समोरचा कोण हा आणि एफ जी च्या समोरचा कोण हा, आता एफ ई जी कोण किती मानला होता आपण रे, एफ ई जी एक्स मानलेला होता आणि ई जी एफ तो आपण मानलेला नाही, पण तो किती येणार ते आपण काढूया। त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180, किंवा दुसरे एक झाले बघा, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थांतर कोणाच्या मापाच्या बेरीज इतकं असतं। म्हणजे या त्रिकोणाचा हा बाह्य कोण आहे ना, मग हा बाह्य कोणाचं नाव काय, जी एफ एम, जी एफ एम हा कोण म्हणजे कोणत्या दोन कोणाची बेरीज, एफ ई जी आणि एफ जी आणि ई जी एफ, ई जी एफ दूरस्थांतर कोणाच्या मापाचे बेरीज इतकं असत। मग आता जी एफ एम आपण वाय मानलेला आहे आणि एफ ई जी हा एक्स मानलेला आहे आणि आपल्याला ई जी एफ काढायचा आहे। मग हे एक्स इकडे वजा होणार म्हणजे ई जी एफ किती आला, वाय वजा एक्स, बरोबर का? आता एफ जी आपण एक्स मानलेला आहे, वायच्या घेतली तर ती, हा मग अशा आपण काय काढलं होतं इक्वेशन रे, आठवते का तुम्हाला, त्या जागेवर दोन एक्स, हा दोन एक्स म्हणजे हा कोण एक्स अधिक एक्स दोन एक्स आणि हा कोण वाय म्हणजे वाय बरोबर दोन एक्स काढलं होतं। मग वायच्या जागेवर दोन एक्स भरलं तर दोन एक्स वजा एक्स आणि उजवी बाजू ई जी एफ, मग दोन एक्स वजा एक्स बरोबर एक्स, एक्स बरोबर ई जी एफ आणि आता एक्सच्या जागी हा कोण ठेवायचा, एफ ई जी म्हणजे एफ ई जी आणि उजवी बाजू आहे अशी ई जी एफ। बघा एफ ई जी म्हणजे हा खालचा कोण आला आणि ई जी एफ म्हणजे हा वरचा कोण आला। आता एक थेरम लक्षात ठेवायचा आपण, हे मला वाटते पुढच्या ह्यात पाहणार आहे, तो थेरम वापरावा लागतो। जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोण एकरूप असतात आणि याच्या उलट जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरच्या बाजू एकरूप असतात। समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे। मग एफ ई जी च्या समोरची बाजू ई जी एफ च्या समोरची बाजू एकरूप असणार आहे। मग एफ ई जी च्या समोरची बाजू कुठली रे त्या त्रिकोणातील, एफ ई जी च्या समोरची बाजू एफ जी आणि ई जी एफ च्या समोरची बाजू एफ। आता हे साइड चेंज केल्यावर सिद्धच होते बघा, ई एफ बरोबर एफ जी। आता ह्याला थोडा विचार करावा लागतोय पण सराव केल्यानंतर हे सुद्धा गणित तुम्हाला सुटणार आहे। समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा, काय अडचण येणार नाही। अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट 3.1 कंप्लीट झालेला आहे। आता आपण पुढचा थिअरॉटिकल भाग काही पाहूया।
ओके कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोणाची एकरूपता. आता हा भाग आपल्याला नको पाहिला, पुढची मी डायरेक्ट स्क्रीन शेअर करतो. त्रिकोणाच्या एकरूपतेच्या आपल्याला कसोट्या पाहिजे आहेत. गिव्हन सिक्स इक्वेशन्स अबो आर ट्रू फॉर कॉन्ग्रुएंस ट्रायंगल्स. फॉर दिस लेट अस सी थ्री स्पेसिफिक इक्वेशन्स आर ट्रू, देन ऑल सिक्स इक्वेशन्स बिकम्स ट्रू, हेन्स टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कोणाच्या तीन जोड्या आणि बाजूच्या तीन जोड्या, अशा जोड्या किती झाल्या रे, सहा. सहा जोड्यापैकी कमीत कमी जर तीन जोड्या एकरूप असतील तरी सुद्धा तीन हे दोन त्रिकोण परस्परांशी काय होतात, एकरूप होतात. आता बघा, पहिलं इन अ करेस्पॉन्डन्स इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल ए बी सी आर इक्वल टू टू अँगल्स ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अँड साइड्स इन्क्लुडेड बाय द रिस्पेक्टिव्ह पेअर ऑफ अँगल्स आर ऑल्सो इक्वल, देन द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. इन अ करेस्पॉन्डन्स म्हणजे एकाच एक संगतीनुसार, कोणाच्या, शिरोबिंदूच्या, शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार त्रिकोण एबीसीचे दोन कोण त्रिकोण पी क्यू आरच्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील आणि त्या कोणाच्या जोडीमधील बाजू म्हणजे या ठिकाणी बी हा कोण क्यू शी एकरूप आहे, सी हा कोण आर शी एकरूप आहे, या कोणाच्या जोडी बी आणि सी ही जी कोणाची जोडी आहे यांच्यामधली बाजू बी सी आणि क्यू आणि आर ही जी कोणाची जोडी आहे यांच्या दरम्यानची बाजू क्यू आर. या जर दोन बाजू एकरूप असतील देन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड अँगल साइड अँगल टेस्ट. या गुणधर्माला ए एस ए टेस्ट म्हणायचं. अँगल म्हणजे को, कोण, कोण मधलं को घेतलं, साइड म्हणजे बाजू, बाजू मधलं बा घेतलं आणि पुन्हा अँगल म्हणजे कोण, कोण मधलं को घेतलं. मराठीत याच कसोटीला काय म्हणायचं, कोबा को कसोटी. आता मराठीमध्ये सांगतो, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील व त्या कोणांच्या दरम्यानची बाजूची जोडी एकरूप असेल, तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. कोण सांगेल, पुन्हा सांगतो, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील व त्या दोन कोणामधील बाजू एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. बर, इंग्रजीमध्ये कसोटी कोण वाचतंय आहे असं वाचा. प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अँगल साइड अँगल टेस्ट. विधान वर आहे, तू कोणतं वाचतोय, विधान वर आहे. इन अ करस्पॉन्डन्स इफ टू अँगल्स ऑफ त्रिकोण एबीसी आर इक्वल टू अँगल्स ऑफ त्रिकोण पी क्यू आर अँड द साइड इन्क्लूड बाय द respective pair of angles are also equal, then the two triangles are congruent. Okay, आता ही नाही पाठ झालं तरी नाही होऊ द्या, फक्त लक्षात काय ठेवायचं, पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप आणि या दोन कोणामधली बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणामधली बाजू ही बाजूची एक जोडी जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार काय असतात, एक रूप असतात. आता दुसरी कसोटी पाहूया. इन करेस्पॉन्डन्स इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल एबीसी आर इक्वल टू टू साइड्स ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, म्हणजे
त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाशी एक संगतीनुसार त्रिकोण एबीसीच्या दोन बाजू म्हणजे याची ए बी बाजू याच्या पी क्यू बाजूशी एकरूप असेल, याची बी सी बाजू याच्या क्यू आर बाजूशी एकरूप असेल. अँड अँगल इन्क्लुडेड बाय द रिस्पेक्टिव्ह पेअर ऑफ साइड आर ऑल्सो इक्वल. आणि त्या दोन बाजूंना या दोन ही जी बाजूची जोडी आहे या बाजूंना समाविष्ट केलेला कोण म्हणजे या दोन बाजूच्या मधला हा कोण आणि या दोन बाजूच्या मधला हा कोण ही जर कोणाची जोडी एकरूप असेल देन टू ट्रायंगल्स आर कॉंग्रुएंट, तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज साइड अँगल साइड टेस्ट. साइड म्हणजे कोण, कोण म्हणजे सॉरी साइड म्हणजे बाजू, बाजूतलं पहिलं अक्षर आपण घेऊया. अँगल म्हणजे कोण, कोण मधलं को आणि पुन्हा साइड, साइडला बाजू म्हणायचं बा, बाकोबा म्हणायचं. विच इन शॉर्ट वे राईट एसीएस टेस्ट. शॉर्ट मध्ये आपण याला एसीएस साइड अँगल साइड बाकोबा कसोटी असं म्हणतो. चला कोण वाचते विधान. इन अ करेस्पॉन्डन्स इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल एबीसी आर इक्वल टू साइड्स ऑफ ट्रायंगल पीक्यूआर अँड द अँगल इन्क्लुडेड by the respective pairs of sides are also equal, then the two triangles are congruent. Okay. याला आपण कोबा को कसोटी असं म्हणणार आहोत. आता तिसरं, इन अ करेस्पॉन्डन्स त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकास एक संगतीनुसार इफ थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल एबीसी आर इक्वल टू थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल पीक्यूआर देन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकास एक संगतीनुसार त्रिकोण एबीसीच्या तीन बाजू त्रिकोण पी क्यू आरच्या तीन संगत बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणजे ए बी बाजू पी क्यू ला एकरूप आहे, बी सी बाजू क्यू आर ला एकरूप आहे आणि ए सी बाजू पी आर ला एकरूप आहे. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड हॅज साइड साइड साइड. साइड म्हणजे बाजू, बाजूतलं पहिलं अक्षर बा, साइड म्हणजे बाजू त्यातलं अक्षर बा आणि तिसरी साइड म्हणजे बाजू बा. या कसोटीला बा 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 कसोटी म्हणायचं. एस 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 टेस्ट. चला वाचा पटकन. इन अ करेस्पॉन्डिंग इफ थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल ए बी सी आर इक्वल टू थ्री साइड ऑफ ट्रायंगल पी क्यू आर देन द टू ट्रायंगल्स आर कॉंग्रुएंट. बरोबर. पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा बा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणजे जेव्हा त्रिकोणामध्ये एकाही कोणाचं माप दिलेलं नसतं, दोन्ही त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूंच्या लांबी दिलेल्या असतात, त्यावेळेस बाबा बा कसोटीच असते लक्षात ठेवा. कारण ह्या ते अँगलचं मापच तुम्हाला दिलेलं नाही. आता चौथी, इफ इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर अँगल बी अँड अँगल क्यू आर राईट अँगल्स. म्हणजे बी हा काटकोन आहे आणि या त्रिकोणाचा क्यू हा काय आहे, काटकोन आहे. हायपोथेनसार इक्वल म्हणजे या त्रिकोणाचा कर्ण या त्रिकोणाच्या कर्णाशी एकरूप आहे आणि ए बी पी क्यू शी एकरूप आहे. म्हणजे या काटकोन त्रिकोणाची काटकोन करणारी एक बाजू या काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या एका बाजूशी एकरूप आहे. हेन्स द टू ट्रायंगल्स आर कॉंग्रुएंट. म्हणून हे दोन त्रिकोण परस्परांशी समरूप असतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड हायपोटेनस साइड टेस्ट. या गुणधर्माला कर्ण भुजा कसोटी म्हणायचं. काय म्हणायचं, हायपोटेनस म्हणजे कर्ण आणि साइड म्हणजे भुजा, कर्ण भुजा कसोटी. हा चला वाचा. If in triangle ABCD, ABC and triangle PQR, cone B, angle B and angle Q are right angle, hypotenuse are equal and AB is equal to PQ, then the two triangles are congruent. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेस दिलेले दोन त्रिकोण हे काटकोन त्रिकोण असतात आणि त्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण एकरूप असतील आणि काटकोन करणाऱ्या बाजूची एक जोडी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात.
सांगा आता कोणकोणत्या आपण एकूण कसोट्या पाहिल्या? पहिली कसोटी कोणती पाहिली? कोबा कोटी, एंगल ट्रायंगल. दुसरी कसोटी? ट्रायंगल साइड. तिसरी? साइड 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 साइड. आणि चौथी? हायपोटेनस. हायपोटेनस 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 साइड. या तीन पैकी कोणत्याही एका टेस्टच्या सहाय्याने आपण त्रिकोण काय दाखवू शकतो? एकरूप दाखवू शकतो. आता एक नमुना उदाहरण घेतो. हा एक त्रिकोण दिलेला आहे आणि हा दुसरा त्रिकोण. पहिल्या त्रिकोणाचं नाव एबीसी, दुसऱ्या त्रिकोणाचं नाव पी क्यू आर. याची ए बी बाजू आणि याची पी क्यू बाजूला सारख्या खुणा आहेत. याच्या बी सी बाजूला आणि याच्या क्यू आर बाजूला सारख्या खुणा आहेत. याच्या ए सी बाजूला आणि याच्या पी आर बाजूला सारख्या खुणा आहेत. पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी एकरूप आहेत, म्हणून एस 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 टेस्ट वापरायची. म्हणजे मला एकरूप घटकांची नावं सांगा. मी थोडक लिहितो. साइड ए बी ए बी अँड साइड पी क्यू. साइड साइड पी क्यू पी क्यू साइड बी सी अँड साइड क्यू आर. साइड बी सी अँड साइड क्यू आर क्यू आर म्हणून साइड क्यू आर. साइड एसी अँड साइड पी आर. साइड ए सी कॉंग्रुएंट साइड पी आर. आणि मग खाली लिहायचं बाय डॉट डॉट टेस्ट यस 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 टेस्ट. यस 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 टेस्ट नुसार कोणतं दोन त्रिकोण एकरूप? त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. समजले ना? सर अशा पद्धतीनं आजचा अभ्यास सांगतो. किती उदाहरणं आपण आज सोडवली रे प्रॅक्टिस सेट 3.1 मधील? चार. सात आठ नऊ दहा ती चार सोडवा आणि या चार कसोटीची फक्त स्टेटमेंट लिहा. वर लिहा एस ए टेस्ट त्याचं स्टेटमेंट. दोन नंबरला लिहा एस एस टेस्ट त्याचं स्टेटमेंट. तीन नंबरला लिहा एस 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 टेस्ट त्याचं स्टेटमेंट. आणि चार नंबरला लिहा हायपोटेनस साइड टेस्ट आणि त्याचं स्टेटमेंट. या चार त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोटीची स्टेटमेंट लिहा. ओके okay.